ते खासदार लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले आणि आरएसएसनंतर घोषणा द्यायची सुरुवात केली, शरद पवार जागे हो जाओ। क्या किसी मत बजाइए, अनाथना मुश्किल हो रहा है, इस्तीफा दे दो। घोषणा बरस में चल गया, सभागृह से काम बंद हो गया, पुनः शुरू झालं आणि त्या घोषणा चालूच होत्या। त्या घोषणा चालू असताना सभापती जे असतात त्यांनी मला आदेश दिला की याची परिस्थिती काय, सरकारचं धोरण काय, याचा खुलासा करा। मी उचलून उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की कांदा हा घेणारा लहानसा शेतकरी, तो जिल्हा शेतकरी, त्याचा खर्च मर्यादित आहे, त्याचं उत्पन्न मर्यादित आहे आणि कांद्यामुळं महागाई मी काही मान्य करायला तयार नाही। आणि दोन पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्याच्याकडं या भाजपवाल्यांची दृष्टी वेगळी होत असेल तर तुम्ही कांद्याचा माळा घाला, नंतर कवड्याचा माळा घाला। मी काय कांद्याची किंमत कमी करणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही। काय असेल ती राजकीय किंमत ही त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे, पण कुणी शब्द आवाज काढलेले नाही। आज काय चित्र दिसत आहे? आज महाराष्ट्र देशातला ऊसाची निर्मिती करणारा, साखर निर्मिती करणारा दोन नंबरचा देश आहे। आणि हा आज साखर निर्यात करून दोन पैसे मिळत लागा द्यायला मदत होते, आज त्याच्यावर बंधनं घातली, निर्यात थांबवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेतले। आम्ही लोकांनी मागणी केली, त्याच्यात थोडी सुधारणा केली, पण खऱ्या अर्थानं सुधारणा त्याच्यात झालेली नाही। आणि त्याचं कारण आजच्या राज्यकर्त्यांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या बद्दलची आस्था ही त्याच्यामध्ये नाही। ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, जे कोणी शेतीचे मंत्री असतील त्यांच्याकडे, त्यांच्याकडून उत्तर मला एकच मिळतं, अहो तुम्ही आणि आम्ही याच्या दृष्टिकोनात फरक आहे। विचारलं काय फरक आहे, त्यावेळी तुम्ही जो पिकवतो त्याचाच विचार करता, आम्ही जो खातो त्याचाच विचार करतात। वेगळ्या खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही, पण शिकवणाऱ्यांनी शिकवलं नाही आणि शिकवणारा जगला नाही तर खाणारा खाणार काय? आणि खाणाऱ्याची गरज भागायची असेल तर शिकवणाऱ्याच्याकडं पहिलं लक्ष दिलं पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमच्या धोरणाला आमचा पाठिंबा यशी सुद्धा राहणार नाही। कालच मी एक पुस्तक वाचत होतं, ते पुस्तक महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत चंद्रकांत पाटील, त्यांनी लिहिलेलं होतं। आणि ते चंद्रकांत पाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते। आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिले की मोदी सरकारने महाराष्ट्राच्या 100 साखर कारखान्यांच्यावर एक्साईज ड्युटी बसली होती आणि ती ड्युटी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला। शरद पवार 10 वर्ष त्या खात्याचे मंत्री होते, त्यांना हा निकाल घेता आला नाही, तो आम्ही घेतला। थँक्यू।